नमस्कार मित्रांनो, आज परत एकदा मी घेऊन आलो आहे चालू घडामोडींचे अवलोकन, दैनिक चालू घडामोडींचे अवलोकन. आज आपण करणार आहोत 20 ऑगस्ट 2018 चालू घडामोडी. आज आपण इथे पाहणार आहे, सर्वांना इथे माहीतच आहे की आपण मागच्या काही दिवसांपासून इथे रोज चालू घडामोडींचे अवलोकन करत असतो. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं असं हे असतं आणि यातूनच चालू घडामोडीचे प्रश्न महाराष्ट्राच्या सर्व एक्झाममध्ये येण्याची शक्यता आहे. बऱ्याच वेळा आपण पाहिलं की स्टॅटिक पोर्शन मुलं कव्हर करून घेत आहे आपले विद्यार्थी, परंतु चालू घडामोडींमध्ये परीक्षेमध्ये मागे पडतात. त्या दृष्टीने हा उपक्रम एक चालू केलेला आहे आणि याचा नक्कीच सर्वांना फायदा होईल. तर आज आपण पाहणार आहे 20 ऑगस्ट 2018 चालू घडामोडी. तर सर्वांना माहीतच आहे की आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 चालू आहे जकार्तामध्ये, इंडोनेशिया या देशामध्ये. जकार्ता या शहरामध्ये, दोन शहरांमध्ये होत आहे, जकार्ता आणि पालेमबंग. तर तिथे बजरंग पुनिया या आपल्या कुस्तीपटूंनी सुवर्णपदक मिळवलेलं आहे 65 किलो वजन गटामध्ये. तर बजरंग पुनिया यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकवलं आहे कुस्तीमध्ये. परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं की बजरंग पुनिया हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा आशियाई स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारे कुस्तीपटू कोण असा सुद्धा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बजरंग पुनिया यांची सुवर्णपदक जिंकण्याची पहिलीच वेळ नाही आहे, तर याआधी त्यांनी सुवर्णपदक जिंकले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा म्हणजे ज्या सुरू आहेत सध्या, त्यामध्ये एक सुवर्णपदक जिंकलं आहे त्यांनी. गोल्ड कोस्टमध्ये राष्ट्रकुल स्पर्धा झाल्या होत्या काही दिवसांपूर्वीच, तिथे सुद्धा गोल्ड पदक सुवर्णपदक जिंकलं होतं. तबलिसी ग्रँड प्रिक्स जॉर्जिया देशामध्ये तबलिसी स्पर्धा झाल्या होत्या, त्यामध्ये सुद्धा गोल्ड मेडल जिंकलं होतं. आणि यासार दोगू या स्पर्धा तुर्कीमध्ये होतात, इथे सुद्धा त्यांनी गोल्ड मेडल जिंकलं होतं. आता 10-15 दिवसापूर्वी हे झालं होतं, आपण कव्हर सुद्धा केलं आहे एका व्हिडिओमध्ये. तर इथे 3-4 प्रश्न विचारले जाऊ शकतात आशियाई क्रीडा स्पर्धेविषयी किंवा यासार दोगू या स्पर्धा कोणत्या देशामध्ये होतात आणि कशाशी संबंधित आहे. तर कुस्तीशी संबंधित आणि तुर्की या देशामध्ये होतात, किंवा तबलिसी या स्पर्धा कोणत्या देशामध्ये होतात तर जॉर्जियामध्ये, असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तिन्ही चारही बजरंग पुनिया यांनी या चारही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. अशी आशियाई क्रीडा स्पर्धासोबतच आपण अशी बाकीही माहिती इथे कव्हर केलेली आहे. परीक्षेमध्ये या 4 स्पर्धांपैकी कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेशी संबंधित दुसरी बातमी म्हणजे अपूर्वी चंदेला व रवी कुमार यांनी 10 मीटर एअर रायफल मिश्र प्रकारात कांस्य पदक मिळवलेलं आहे आशियाई क्रीडा स्पर्धा 2018. तर प्रश्न विचारला जाऊ शकतो की अपूर्वी चंदेला व रवी कुमार हे कुठल्या खेळाच्या प्रकाराशी संबंधित आहेत. तर ते आहेत एअर रायफल प्रकाराशी संबंधित, अपूर्वी चंदेला व रवी कुमार. तर हे आहेत अपूर्वी चंदेला व रवी कुमार यांनी मिश्र दुहेरी प्रकारात कांस्य पदक जिंकलंय, माफ करा, आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये. त्यानंतर जर आपण पाहिलं तर राज्य एसटी महामंडळाची, परिवहन महामंडळाची विश्वरथ बस ही कशाशी संबंधित आहे असा प्रश्न एक विचारला जाऊ शकतो. तर विश्वरथ बस ही जी आहे, हिचा उद्देश असा आहे की एसटी महामंडळ जे आहे महाराष्ट्राचं आपलं परिवहन मंडळ, त्याचा 70 वर्षाचा प्रवास या बसमध्ये मांडला गेलेला आहे. लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एसटीचा 70 वर्षाचा प्रवास, एसटीने कोणत्या टप्प्याटप्प्याने प्रगती केली, सुरुवातीची एसटी कशी होती, आताची एसटीची डिझाईन कशी आहे, असं सर्व माहिती लोकांसमोर मांडण्यासाठी विश्वरथ बस ही जी आहे ही तयार करण्यात आली होती. तर परिवहन मंत्र्यांनी म्हणजेच दिवाकर रावते हे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आहेत, यांनी नुकतीच कोल्हापूरमध्ये नवीन एसटी महामंडळामध्ये चालक भरतीची घोषणा केलेली आहे. तर या एसटीच्या परीक्षेमध्ये, चालकच्या परीक्षेमध्ये सुद्धा असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर विश्वरथ बस कशाशी संबंधित आहे, तर एसटीचा 70 वर्षाचा प्रवास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशी ही विश्वरथ बस आहे. त्यानंतर PIBवरून सुद्धा आपण 2 बातम्या घेतलेल्या आहेत, त्या म्हणजेच एक मिसाईल आहेत त्या, मुख्य बात स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन, शॉर्ट फॉर्म येतो याचा SAW, पूर्णत देशी बनावटीच म्हणजे इंडिजिनियस डिझाईन आहे याचं, देशी बनावटीने तयार करण्यात आलेलं आहे स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन. आकाशातून मैदानातले टार्गेटसुद्धा हे उद्ध्वस्त करू शकते ही मिसाईल, अशी स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन आहे. त्यानंतर
त्यानंतर एक अँटी टँक गायडेड मिसाईलसुद्धा टेस्ट केलेली आहे. तर अँटी टँक गायडेड मिसाईल ही कशा कोणती आहे, तर हेलिना. प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की हेलिना ही मिसाईल कशाशी संबंधित आहे, तर ती आहे ATGM म्हणजेच अँटी टँक गायडेड मिसाईल. हेलिकॉप्टरमधून लॉन्च होऊ शकते ही मिसाईल. पूर्णतः देशी बनावटीची आहे. आणि हेलिना या अँटी टँक गायडेड मिसाईलमध्ये काय कशाचा यूज करण्यात आलेला आहे, तर इन्फ्रारेड इमेजिंग सिकर म्हणजेच हे एक रडारसारखं काम करते, तर निशाणा अचूक साधण्यासाठी याचा उपयोग केलेला आहे, इन्फ्रारेड इमेजिंग सिकर. तर जगातील एक उच्च कोटीची ही मिसाईल आहे हेलिना. अचूक निशाणा साधण्यामध्ये ही फारच अचूक निशाणा साधते अँटी टँक गायडेड मिसाईल हेलिना. लक्षात ठेवा, हेलिना ही मिसाईल कशाशी संबंधित आहे असं विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर ग्रुप सी ग्रुप डे एक्झामच्या दृष्टीने एक प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की निळोना तलाव हा कोणत्या जिल्ह्यात आहे, तर हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे निळोना तलाव. लक्षात ठेवा मित्रांनो, निळोना तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे, तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये. तर अशा प्रकारे आपण अगदी कमी वेळामध्ये चालू घडामोडींचं अवलोकन केलेलं आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असे बातमींचं आपण इथे अवलोकन करत असतो. तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला समोरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. आणि आपल्याला आमचे व्हिडिओ कसे वाटत आहे हे सुद्धा कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.